आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. शिरोलीत अभिषेक लॉजवर पोलिसांचा छापा, सुरू होता छुपा अवैध वेश्या व्यवसाय. शिरोली इथल्या कोल्हापूर सांगली राष्ट्रीय महामार्गावरील अभिषेक लॉजमध्ये छुपा वेश्या व्यवसाय सुरू असल्याची माहिती मिळाल्यावरून स्थानिक गुन्हा अन्वेषण, अमानवी वाहतूक प्रतिबंधक कक्ष आणि MIDC पोलिसांनी छापा टाकून दोन पीडित महिलांसह दोन कर्मचाऱ्यांना ताब्यात घेतलं आहे. हातकलंगले तालुक्यातील शिरोली इथं कोल्हापूर सांगली राष्ट्रीय महामार्गावर संजय मिटारी यांचं अभिषेक लॉज आहे. या ठिकाणी अवैध वेश्या व्यवसाय सुरू असल्याची माहिती स्थानिक गुन्हा अन्वेषणचे पोलीस निरीक्षक तानाजी सावंत यांना मिळाली होती. जिल्हा पोलीस प्रमुख संजय मोहिते आणि अप्पर पोलीस अधीक्षक तिरुपती काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली LCB कर्मचारी, अमानवी वाहतूक प्रतिबंधक कक्ष कर्मचारी आणि MIDC कर्मचाऱ्यांनी साफळा रचला होता. एक बनावट ग्राहक पाठवून छापा टाकण्यात आला. यामध्ये दोन पीडित महिलेंसह लॉज कामगार रोहन दाबोळकर आणि मॅनेजर सचिन सिंह, प्रमोद सिंह या परप्रांतियाला ताब्यात घेतलं आहे, तर लॉज मालक संजय मिटारी फरार आहे. याबाबत शिरोली MIDC पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या छाप्यामुळे शिरोली परिसरात लॉजिंगवर अवैध वेश्या व्यवसाय छुप्या पद्धतीनं सुरू असल्याचं समोर आलं आहे. महानकारी न्यूज साठी शिरोलीहून कुबेर हंकारे.